अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनही दाबा. नमस्कार बाळांनो, कसे आहेत? मज्जेत आहेत का बाळांनो? आपण आहे ना आता शिवरातीसाठी आहे ना, साधी सुधी झटपट रेसिपी बनवणार आहे. कमी तेलकट आणि त्याच्यापासून आहे ना काही त्रास बी होणार नाही, आणि शिवाय पोट भर पण. मी ना हे शाबुदाणा भिजून घेतलाय, हे परातीत घालू. हे बघा शाबुदाणा किती छान भिजलाय, मऊसूत भिजलाय. हे बघा हे मोठा बटाटा मी उकडून सोलून घेतलाय, आता याला किसून घेऊ. आता हि चवी प्रमाणे मीठ घालू. एक हिरवी मिरची आहे ना मी बारीक तुकडे करून घेतले ते घालू. एक चमचा आहे ना ही वाळलेली लाल मिरची घालू. अर्धी वाटी आहे ना हे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालू. आता याला आहे ना चांगलं मळून घेऊ अस. आणि ही पीठ मळताना ना यास हलक्या हाताने मळायचं, लई जोर देऊन नाही मळायचं. असं हलक्या हाताने मळलं ना मग आपला हे शाबुदाणा आहे ना असं आक्का आकारा येईल. हे पहा आपला गोळा मळून झालाय. तुम्ही याला बाळांनो आलं कोथंबीर जिरे खात असते ना उपासाला तर ते घाला. पीक खात नाही ना त्यामुळं मी नाही घातलं. पिठाला आहे ना 10-15 मिनिट बाजूला ठेवू आणि तोपर्यंत आपण थालपिठा बरोबर खायला चटणी बनवू. त्याचवर आहे ना नॉनस्टिक जी कढई गरम कराय ठेवली त्याच्यात नाही उपासाचं शेंगदाणा तेल घालू. मी ना एक पळी शेंगदाणा तेल घेतलंय आणि तुम्हाला वाटलं ना तूप घाला, तूप घेतलं तरी चालल. याच्यात आहे ना एक चमचे हिरवी मिरची घालू. मिरची आहे ना चांगली तळी. आता मी एक बटाटा उकडून पुडी करून घेतल्या त्या घालू. हिचोई प्रमाणे मीठ घालू. ना 2-3 मिनिट परतून घेऊ. आता हे भाजलेलं शेंगदाण्याचा कूट आहे ना जाडसर आहे हे घालू. ही चटणी आहे ना थालपिठा बरोबर खायला खूप भारी लागती. झाली आपली उपासाची बटाटा चटणी तयार. चला आता आपण थालपीठ बनवायला सुरुवात करू. ही थालपीठ बनवायला ना मी एक कापड घेतलंय आणि त्याला वल्ल करून घेतलंय. आता याला या पळपाटावर आतरू. आता याच्यावर आहे ना असं थोडं पाणी शिपायचं. ही थालपीठचं पीठ आहे ना जरा घट्ट झालं ना मग थोडं पाणी टाकून पातळ करा, आपल्याला थापता येणार असं. आणि लई मी पातळ टाका करू. आता आपण आहे ना या पीठाचा असा उंडा तोडून घेऊ. आता याचा आहे ना उंडा बनवून घेऊ. ह्या उंड्याला आहे ना असं चपट करून घेऊ. असा बनवायचा उंडा गोल करायचा हाताने. आता ह्या उंड्याला आहे ना असं ठेवायचं इज आणि असं हलक्या हाताने थापून घ्यायचं. बोट बुडवायचे पाण्यात आणि थापायचं. आणि याला आहे ना लई पातळ नाही थापायचं, नाही तर भाजताना आहे ना तुटत. थोडं जरा जाडच थापायचं ना. थालपीठ थापून झालं. थालपीठ भाजायला आहे ना मी नॉनस्टिकचा तवा कडक गरम केलाय. मी आता तव्याला आहे ना तूप लावून घेते. मी तूप गरम करून घेतलंय. आता याला आहे ना तव्यावर पलटी करून घेऊ. थालपीठ आहे ना सावकाश पलटी करायचं नाही तर तुटत. बाळांना गॅसवर आहे ना थालपीठ फडक्याचं पालथं करताना आहे ना काळजी घ्या. मला आहे ना सवय म्हणून माझं पटकन निघालं. तुम्हाला सवय नाही ना ती थालपीठ तुटत. मग हळूहळू काळजी घेऊन काढायचं कापड. साईडने आहे ना असं तूप सोडायचं मग उलटत चांगलं. 2 मिनिटं झालेत. आता खालची बाजू आहे ना चांगली भाजली. आता याला पलटी करू.
बघा ना किती छान लालसर भाजली खालची बाजू. आता ही खालची बाजू बी भाजली. आता ही थालपीठ काढून घेऊ. बघ किती छान भाजले आणि खायला बी लई टेस्टी लागत. आता दुसरं बी थालपीठ आहे ना, मी असच भाजून घेते. आता ही कापड आहे ना, असा हळू काढायचं. थालपीठ भाजले याला काढून घेऊ. कुरकुरीत झालेत आणि मस्त भाजलेत बी. आता मी ना या वाटीत दही घेतलंय. आपण याच्यात साखर घालू. आता याला आहे ना चांगलं पेटून घेऊ. बाळांनो मी उपासाची थाळी भरून घेतली. इथं थालपेट, इथं साखर टाकलेलं दही, बटाट्याची चटणी, इथं खजूर, केळ. किती साधी सोपी थाळी आहे आपली. मग बाळांनो हाय का नाही आपली थाळी एकदम कमी तेलकट आणि बनवायला बी लई झटपट आणि खायला बी पोटभर. बाळांनो येणाऱ्या शिवरातीला आहे ना हे सगळं हेच मेनू बनवणार आहे. आणि तुम्ही थालपीठाचं पीठ आहे ना रात्रीचं मळून फ्रीज मध्ये ठेवलं ना तरी चालेल. मग दुसऱ्या दिवशी गरमागरम चांगले थालपीठ बनवून खायचे झटपट. आजीकडून तुम्हाला आहेत ना महाशिवरातीच्या खूप शुभेच्छा. मग आवडले का बाळांनो तुम्हाला माझी रेसिपी? आवडली ना तर पटपट लाईक करा आणि शेअर करा. चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि घंटेचं बटन दाबा. हसा खेळा, खूप खूप मजा करा. आणि आजीची रेसिपी आहे ना करून खा येणाऱ्या शिवरात्रीला. मला माहिती बाळांनो उपासाला कमीच खाते, पण त्यामुळे ना तुम्ही पण एखादं तालपीठ खा तुमच्या घरच्यांना खाऊ घाला. आणि आधी पण मी उपासाच्या रेसिपी बनवून दाखवलेल्या आहेत, त्या पण तुम्ही येत ना नक्की पा. बाळांनो आपल्याकडे आहे ना काळा मसाला आहे, कांदा लसूण मसाला पण आहे, सोलापुरी कुरकुरी शेंगदाणा चटणी पण आहे, तरीची लाल मिरची पावडर पण आहे. खास तुमच्यासाठी ना बाळांनो आपण दसऱ्याला 3 नवीन मसाले पण आणले. तर पहिला आहे ना गोडा मसाला आणि दुसरा मटन मसाला आणि तिसरा आहे ना चिकन मसाला. आणि आपले मसाले आहेत ना शुद्ध शाकाहारी मसाले आहेत आणि आपले घरगुती पद्धतीने बनवलेले आहेत. बाळांनो तुम्हाला माझे मसाले घ्यायचे असले ना तर तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर फोन करा किंवा मेसेज करा. मग तुम्हाला आहे ना घरपोच मसाले मिळून जाते. आपण आहे ना खेड्यापाड्यात शहरात आणि पूर्ण भारतात मसाले पाठवतो. एवढंच नाही बाळांनो आपण भारताच्या बाहेर सुद्धा मसाले पाठवतो. मसाल्याच्या किमतीसाठी आहे ना व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा, तुम्हाला आहे ना साऱ्या किमती मिळून जाते. चला आता भेटू पुढच्या रेसिपीला.